हा फटका खेळणं सोपं नाहीये. यावेळेस रिवर्सचा फटका अभि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे. जेल बाद होतोय, फलंदाज होतोय बाद. चांगली कामगिरी त्या ठिकाणी प्रीतम सोनवणेकडनं बघायला मिळाली आहे. राहुलची जर फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या. राहुल फाटक 19 चेंडू 40 धावा. डीजे थांबायचंय. 5 षटकार 1 चौकाराचा समावेश. तब्बल 210 धावाच्या नक्कीच 210 स्ट्राईक रेटनं खेळतोय. जोरदार टाळ्या राहुल फाटक साठी. उत्कृष्ट फलंदाजी केली आहे राहुल फाटकने आपल्या संघासाठी. एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय आपल्या संघाला त्या ठिकाणी राहुलने. नक्कीच तेवढीच प्रशंसा केली पाहिजे त्या गोलंदाजाची ज्यांनी ही विकेट मिळवून दिली. एक भागीदारी तोडण्यात यशस्वी ठरलाय तो प्रीतम सोनवणे उर्फ गोट्या. हुशार गोलंदाज, संघाचा उप कर्णधार म्हणून तो भूमिका बजावतोय. नक्कीच त्या पद्धतीने तो गोलंदाजी सुद्धा करतोय आपल्या संघासाठी. आणि नक्कीच एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले तर अजून एक विस्फोटक फलंदाज. पुढचा चेंडू यावेळेस रिवर्स घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय, दांडी गोल करतोय. विशाल भारे लावला, परतावं लागतंय. हुशार गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. मी आधी सांगितलं होतं पेस बॉलरचं ब्रह्मास्त्र जे असतं ते स्लोअर चेंडू असतं, त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतोय तो प्रीतम सोनवणे. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. यावेळेस हॅट्रिक नक्कीच म्हणता येईल. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक जातीये ती प्रीतम सोनवणेच्या नावावर जातीये. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रीतम सोनवणेच्या या हॅट्रिक साठी. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक नक्कीच प्रीतमच्या नावावर नक्कीच नोंदवली गेलेली आहे. हुशार गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. नक्की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. एकतर्फी नक्की सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होता जोपर्यंत राहुल फाटक होता, पण प्रीतम सोनवणे बॅट्समन विल मेक यू विन मॅचेस अँड बॉलर विल मेक यू विन टुर्नामेंट, नक्कीच असं म्हटलं जातं. आणि गोलंदाजांनी इथे पहा स्वतःच्या टीमला कमबॅक करून दिलाय. लागोपाठचे 3 फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टिपले गेलेत. आणि काय सुरेख नजर लागावी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम सोनवणे केली आहे.